ने रानार खाडी पिंपळगाव तालुका खुलताबाद येथील जिल्हा औरंगाबाद माझं गाव खाडी पिंपळगाव आहे आणि माझ्यावर अशी वाईट संपत्ती पडलेली वाईट अपचार झालेला आहे माझ्यावर व माझ्या परिवारावर व माझ्या घरावर हल्ला झालेला आहे चोरी पण झालेली मारहाण झालेली आणि जातीवाचक झालेली आणि माझ्या मुलेवर अहो बायावर अत्याचारी करण्याचा प्रयत्न आहे अंग छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीस स्टेशननी आमचं मनावर घेतलं नाही आणि काही नाही अहो जा म्हणे तुला कुठं जायचं तर माझ्या बायकोला म्हणतो तू तू मोकार आहे तू चांगली नाही माझ्या बायको पहिले एस पी ऑफिसला पहिले गेलो होतो एस पी ऑफिसनं सांगितलं तुझं 2-4 दिवसात काम होईल तर ते 2-4 दिवसाच्या बाद आज गेलो आम्ही तर एस पी ऑफिसला गेलो तर त्यांच्या पी एने आम्हाला सांगितलं का जा तुम्ही कन्नडला जा ही चिठ्ठी लिहून देतो चिठ्ठी दिली तुम्हाला कन्नडला जा कन्नडला डी एस पी साहेब तुमची कारवाई कन्नडवाला करेल साहेबांनी मला फोन नंबर दिला मी फोन माझ्या मोबाईलवर फोन लावला तो अधिकारी फोन काही उचलत नाही मग कोणच्या आधारे जावा मग हे पोलीस लोक आणि गाव लोक माझा खून करता प्रयत्न माझं घर संपवायचा प्रयत्न करताय का मग आम्ही आज रोडवर आम्ही 4 दिवसांना रोडवर औरंगाबादमध्ये भटकत आहे इथं आम्हाला खायला नाही काय नाही माझे 4 मुलं आणि दोघं नवरा बायको 6 परिवार असे रोडवर झोपत आहे उन्हे हे जर पोलीसवाले यांचे गुंड आणि किंवा पोलीसवाले ह्या औरंगाबादमध्ये येऊन एखादा आमचं मर्डर बी करू शकता आज आमच्याला धोका आहे या पोलीस निर्माण पोलीस खिलाफ मी आवाज उचललेला आहे आणि पोलीसच माझा मर्डर करणार आहे आणि हे सर्व जनतेनं आम्हाला न्याय द्यावा अधिकाऱ्यांनी न्याय द्यावा आणि आम्हाला आणि गावावर आम्हाला सुखरूप आम्हाला गावामध्ये पैबंद करावं पोलिसांनी प्रतिबंध कायदा करावा आणि हे पोलिसावर इन्क्वायरी होऊन यांच्यावर बी प्रतिबंध कायदा होऊन आणि पोलीस निलंबित करण्यात यावं बस आमची एवढी मागणी आहे आणि माझ्या लेकरा बाळाला न्याय द्यावं अधिकाऱ्यांतो पाठवलं धन्य धन्य वाद आणि चॅनलवाल्याला बी धन्य धन्य लाख लाख धन्य कोटी आणि सर्व इंडियाला आणि सर्व जनतेमध्ये आमची खबर पाठवा पेपरला बी पाठवा आणि सर्वाला दिसू द्या आमची हकीकत काय आहे सर्व हकीकत अशी आहे मंत्रालयामधून आल्यापासून आम्ही रोडवर भटकतो आहे रोडवर झोपतो आहे तरी आम्हाला खाय प्यायला काही नाही पैसा अडका काही राहिला नाही आम्हाला कन्नड दाखवत आहे कन्नडला कसं जायचं जायला पैसे नाही आहे आणि आमची त्याच्या या अधिकाऱ्यांनी केलेली आहे एस पी साहेबांना केली डी एस पी साहेबांना केली आणि पोलिसांना तर आमची इज्जतच लुटली मग आता आम्ही करायचं काय पुढं जाऊ फक्त आमची एवढी जनतेजवळ पाठवा.